नमस्कार. आज नमस्कार. आपण बघणार आहोत नाथ पोथीचा चौथा अध्याय. आता या नाथ पोथीच्या चौथ्या अध्यायामध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपण हे पाहिलं की 84 सिद्ध आणि नवनाथ हे कसे या नाथ पोथीत आपल्या भेटायला आले. याच्यामध्ये आपण पाहिलं की भैरव आहेत, मातृगण आहेत, सगळे आहेत. जेव्हा ज्यांना खरोखर नाथ पोथी समजून घ्यायची आहे त्यांनी आयुष्यात एकदा तरी ती वाचा, पण ती वाचत असताना त्यांच्यातल्या कथा या भाकड कथा समजू नका. त्या ज्ञान शक्तीच्या आणि विश्वाच्या भविष्या मानवाच्या कल्याणासाठी केवळ नाथांनी केलेलं हे युद्ध आणि केलेलं हे तप हे माणसाच्या कल्याणासाठी केलेलं आहे, आणि म्हणून त्याच्याकडे बघा, एक वेगळी शक्ती रोमारोमात राहील. एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला मी एकदा असंच म्हटलं की तू स्वामी समर्थांची पोथी वाचून बघ, नवनाथांची पोथी वाचून बघ. त्या व्यक्तीने मला असं उत्तर दिलं, मी नाव नाही सांगणार का, समाजातली अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती आहे ती. त्या व्यक्तीने मला असं उत्तर दिलं, वाचेन पण मला आवडली तरच मी पुढे कंटिन्यू करेन. मी 2 मिनिट असे निशब्द झाले. ठीक आहे, काय बोलणार. आवड आणि निवड, भक्ती आणि श्रद्धा या सगळ्या वेगळ्या गोष्टी. हॉबी म्हणून एखाद्या रांगोळी काढणं वेगळं, आणि श्रद्धेने आणि भक्तीनी या नाथ तत्वाला आणि या परमेश्वराच्या अवधूताला आळवणं, ह्याच्यात खूप फरक आहे ना. रांगोळी काढल्यावर जशी दारासमोरची शोभा वाढते, त्याच्यात रंग भरल्यावर आणखीन सुंदर दिसतं, तसंच हे अध्यात्म आहे. तुम्ही श्रद्धेने आणि भक्तीनी शब्दांना बघ शिरा, तुमच्या आयुष्याचे रंग या साधनेने आणि उपासनेने कसे भरले जातात हे तुम्हालाही कळत नाही, पण हे करण्यासाठी आधी त्याच्यात शिरावं लागतं. आणि म्हणूनच हे देवेंद्रनाथ असं म्हणतात, त्यांनी त्यांच्या भावावस्थेत एक असंच म्हटलेलं आहे एके ठिकाणी की ब्रह्म और ब्रह्म परब्रह्म ये दोनों में फरक है. ब्रह्म आणि परब्रह्म ये दोनों में फर्क है, अंतर है, लेकिन योगी तो दोनों का मिलाप है. क्योंकि वह ब्रह्म अवस्था प्राप्त स्थिति में परब्रह्म को देख सकता है, किंतु परब्रह्म भी बन जाता है. योगी के बिना यह काम कोई नहीं कर सकते. म्हणजे ब्रह्म आणि परब्रह्म ही अवस्था एका नाथ योगियाच्यातच असते, आणि ती त्याच्यातूनच माणसांपर्यंत जात असते. ही फार मोठी अध्यात्मातली तात्विक आणि गुरुशक्ती आहे, आणि या गुरुशक्तीचाच अंदाज आपल्या नवनाथ भक्तिसारच्या अध्यायातून येतो. मी बोलताना काही वेळ जास्त तात्विक बोललं जातं, पण कसं आहे ना, गुरुनी दिलेला हा जो ज्ञानाचा प्रकाश आणि ज्ञानाचा प्रसाद आहे ना, तो मला असं वाटतं अनेकांपर्यंत जावा, आणि त्यांनी पण या प्रकाशात प्रकाशमय भाव हा प्रसाद धारण करावा. पण हा एकमेव गुरुप्रसाद असा असतो जो कधी संपत नसतो, आणि त्याच्यासाठी कोणी कितीही हात पसरले तरी त्याला कोणी भिकारी म्हणत नाही. इथे फक्त हात पसरला तर तो सन्मानाचा असतो, कारण ते पसरलेले हात हे ज्ञानाचे असतात, साधनेचे असतात, आशीर्वादासाठी असतात. बाकी कधी कोणाकडे हात पसरा इथे आपली किंमत होते, आणि इथे हात पसरल्यावर गुरु तुम्हाला असं देतो की तुमच्या जीवनाची किंमत वाढते आणि तुम्ही इतरांची किंमत वाढवता. एकच हाताचा हा भाग पण किती गोष्टी तुम्हाला देतो बघा. शरीराचं प्रत्येक इंद्रिय तुम्हाला मोठं करतं, ते कसं करतं, कोण करतं, त्याच्या पाठीमागचं तात्विक अधिष्ठान समजून घेतलं तर जीवनाचं सार्थक हे नक्कीच होतं. अशा या जीवनाचं सार्थक करणाऱ्या आमच्या नवनाथ भक्तिसारच्या चौथ्या अध्यायात आज आपल्या भेटीला येणार आहेत या रामेश्वरून निघालेले आमचे मच्छिंद्रनाथ. हिंगळा देवीच्या दर्शनाला गेले होते, आणि हिंगळा देवीचं दर्शन करून त्यांनी मातृगणांचा पराभव तर केलाच, पण त्याच्यानंतर त्यांनी हिंगळा देवीचं वचन घेतलं, आणि ते वचन घेतल्यानंतर
ते पुढे पुढे जात राहिले. आता ते आले हिंगलादेवीचे दर्शन घेऊन बाला मल्हारा नावाच्या विस्तृत अरण्य प्रदेशात. या प्रदेशात आल्यानंतर त्यांनी एका तिथल्या एका वनामधल्या एका देवळामध्ये आपलं वास्तव्य ठेवलं आणि तिथे राहिल्यानंतर रात्री ते झोपले होते. आणि झोपता झोपता त्यांना असं जाणवलं की इकडून तिकडून असंख्य दिवट्या फिरत आहेत. त्यांना लक्षात आलं की ह्या दिवट्या इकडून तिकडून फिरणं हे काही योग्य नाहीये. आणि मग भुताटकीचा हा प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यावेळी पुढे मागे आपल्या काड्याला ह्यांचाही उपयोग करून घेता येईल असा विचार करून त्यांनी ठरवलं या दिवट्यांना आणि भुतावळीला आपल्यात वश करून घेईल. बघा, आजूबाजूला माणसांच्या सहवासात वाईट गोष्टी आली की माणूस बाजूलाच ठेवतो, पण नाथानी जीवनातलं चल अचल सजीव निर्जीव भूत थेत वेताळ सगळ्यांना जवळ केलं. का केलं? कारण या समाजात वाईट गोष्टी पण आहेत, चांगल्या गोष्टी पण आहेत, पण चांगल्या गोष्टी चा प्रभाव पटकन नाही पडत, वाईट गोष्टींचा प्रभाव हा पटकन पडतो. मग त्या गोष्टीपासून मानवाला दूर करावं आणि त्यांच्या जीवनाचं सार्थक करावं यासाठी याच थोड मोठ्या नाथ योगी यांनी केवढा विचार केलेला आहे. आणि मग या वेताळांना त्यांनी ठरवलं की या भूतावळीना आपण आपल्या जवळ ठेवायचं, म्हणून त्यांना भेटण्याचं त्यांनी ठरवलं की नेहमी ते त्यांना भेटायला जायचे. आणि ते भेटायला जात असताना त्यांनी ठरवलं की आता ह्यांना आपल्या जवळ घ्यायचं. हे त्यांना एकदा भेटायला गेल्यानंतर एक दिवस ती भूत त्यांना भेटायला आलीच नाही. मग एकदा त्यांनी ठरवलं की आता कशी बरं ही भूत भेटतील, आणि म्हणून त्यांनी काय केलं, ती भूत एका अवस्थेत जमिनीला नाथानी स्पर्शाच्या काही अस्त्राने खिळवून ठेवली. आणि मग काय कुणास ठाऊक काय झालं, त्या भूतांना पुढे पाय टाकता येईना. आणि त्याच वेळेस एखाद्या महासिद्ध योग्याचं काम असावं असं त्यांनाही समजलं आणि त्यांनी ठरवलं की आपण यांचा शोध घेत. ही भूत म्हणाली की आपल्याला एका ठिकाणी खिळवून ठेवणार असं कोणती शक्ती आहे? भूत ही एकेकाळची माणसंच असतात आणि ह्याचा शोध देवेंद्रनाथांनी घेतलेला आहे की भूत भूत म्हणजे कोण? जे अतृप्त आहेत, ज्यांना मुक्ती मिळालेली नाहीये आणि या सिद्ध पुरुषांच्या सहवासात आल्यावर त्यांना मुक्ती मिळते, पण ती भूत एकेकाळची माणसं आहेत. ह्याच्यावरचा एक सुंदर लेख देवेंद्रनाथांनी लिहिलेला आहे, तो नंतर तुम्हाला मी सांगेन. की ह्या भूतांच्या मनात असा विचार आला, काय झालं काही कळत नाहीये, पण कोणी आम्हाला असं एक अशी शक्ती आमच्यावर टाकली की आम्हाला एकही पाऊल पुढे टाकता येत नाही. हे काही साध्या माणसाचं काम नाहीये, हे एका महायोगी पुरुषाचं काम आहे. त्याचा तपास हा घ्यायला लागणार आहे आणि म्हणून ही सगळी भूत जशी माणसं अनेक गोष्टीचा शोध घेतात तशी भूत पण घेत असतात. आणि ती का घेतात, कारण ती एकेकाळची माणसंच असतात ना. आणि मग त्यांनी हा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला एका जागी खिळवून ठेवणारे हे सिद्ध पुरुष आहेत ही खात्री त्यांना झाली. आणि मग त्यांनी ठरवलं की या शक्ती पुढे आपण जायचं. आणि मग ते त्या मच्छिंद्रनाथांच्या पुढे गेले. मच्छिंद्रनाथांचं ते रूप त्यांनी पाहिलं आणि त्यांनी त्यांना विनंती केली. मच्छिंद्रनाथ ते कमी नव्हते, त्यांना काय सहज त्यांना खिळवून ठेवलं होतं ते बाहेर काढू शकत होते, जेवढं खिळवून ठेवलं तसं काढूही शकत होते. मग मच्छिंद्रनाथांना भूतांची मैत्री कशाला हवी होती? ते जेव्हा जेव्हा जगताच्या कल्याणासाठी शाबरी मंत्र म्हणती त्या ठिकाणी त्यांना त्यांना वचनबद्ध करून घ्यायचं होतं की तुम्ही जगाच्या कल्याणासाठी राहा. त्यासाठी आधी त्यांनी रोष पत्करलेला होता, तेव्हा त्यांनी त्यांना विनंती केली की आम्हाला तुम्ही ह्याच्यातनं बाहेर काढा. हे सांगितल्यानंतर नाथानी त्यांची मागणी धुडकावून लावली
रचित नाही म्हणाले, मी नाही तुम्हाला ह्याच्यापुढे खाणार. त्यावेळेस तेव्हा तुम्ही भूतांना अडकून फार मोठा अपराध केलेला आहे, तेव्हा तुम्ही आमचा अवहेळ करत आहात, असं करू नका नाथा, तुम्ही आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढा. हे कोणी सांगितलं? भूतानी मच्छिंद्रनाथांना सांगितलं. भूतानी मच्छिंद्रनाथांना सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी ते म्हणाले, तुम्ही जर आम्हाला काढलं नाही तर याचे परिणाम फार वाईट होतील. तेवढ्यात वेताळ राजा बाला मल्हारांसमोर समोर आले, तर तुमची काही धडगत नाही असं त्या भूतानी मच्छिंद्रनाथांना सांगितलं. पण मच्छिंद्रनाथ कसले, कुणाला घाबरताय? असा निर्वाणीचा इशारा देऊन ती भूत वेताळाकडे गेली आणि सर्व घटना त्यांनी वेताळांना सांगितली की स्वामी, ते जती आहेत, त्यांची अशी ते आणि आम्हाला अडकवलेलं आहे. हे ऐकून तो वेताळ चिडला की कोणी माझ्या या सगळ्यांना अडकवलं? चला मी येतो तुमच्याकडं. जशी लहान मुलं आपल्या वडिलांकडे जातात, बघा ना हे कसं करताय, तसं ते गेले. हे ऐकून वेताळाने ठरवलं, या महायोगी पुरुषाला आपण चांगला धडा शिकवायचा. आणि मग प्रचंड सैन्याला त्यांनी आज्ञा दिली आणि भूतांच्या 8 भूतांचे सुद्धा महापीठ असतात बरं का, भूतांचे सुद्धा महापीठ असतात. जसं आध्यात्मिक पीठ असतं तसं भूतांचंही पीठ असतं, तेही महापीठ असतं. आणि मग हे सगळे या भूतांसह कोट्यावधी लोक, हे कोट्यावधी भूत वेताळ हे या वेताळाच्या आदेशांवरून मच्छिंद्रनाथांवर चालून गेले. तो प्रकार नाथांनी बघितला. कोट्यावधी लोक एका शक्तीवर धावून आले, ती साधी गोष्ट होती का सांगा? एका व्यक्तीवर 50 माणसं धावून गेले तरी ती व्यक्ती घाबरते. इथे वेताळ आणि कोट्यावधी आपल्या सैन्याला सांगितलं आणि ते धावून गेले. तेव्हा त्यांनी हातात भस्म घेतलं आणि ते असं म्हणाले, श्रीमंत देवता भारून ठेवली आणि वज्राचा जप करून स्वतः भोवती एक वर्तुळ काढलं. हातात भस्म घेतलं, त्या भस्मातून एक मंत्र म्हटला आणि स्वतःभोवती वर्तुळ काढलं. म्हणजे काय? तर देवेंद्रनाथांनी याचं सुंदर स्पष्टीकरण नवध्यान योगातून केलेलं आहे की तुम्ही रक्षा कंकण घेता. नाथ संप्रदायात रक्षा कंकणाला खूप खूप महत्व आहे. आणि हे रक्षा कंकण जेव्हा घे काढलं आणि मस्तकावर वज्रशक्ती निर्माण केली आणि आक्रमण करत्या भूत सैन्याला त्यांच्यापाशी जाताच येईल. तुमच्याकडे जर खरोखर तुमच्या गुरुचा वरद हस्त असेल, तुम्हाला रक्षा कंकण घेता येतो. तुमच्या ज्या लोकांच्या आयुष्यात संघर्ष आणि दुःख नसतं ना फार, त्या लोकांना या अध्यात्म्याचं काही फारसं पडलेलं नसतं. मी तुम्हाला अगदी खरं सांगते, मी ह्या रक्षा कंकणावरून थोडा एक वेगळी इन्सिडन्स तुम्हाला सांगतेय, पण खरं तेच सांगते. ज्या माणसांचं आयुष्य सरळ झालेलं असतं, त्यांच्या संघर्ष नसतात, दुःख नसतं, आध्यात्मिक गोष्टी नसतात, फक्त आमचं कर्तृत्वच आहे एवढाच एक गोष्ट असते, त्यांना ह्या गोष्टीचं काहीच देणं घेणं नाही. मी पाहिली अशी समाजात माणसं. पण ह्याच गोष्टीवरून तुम्हाला एक गोष्ट मी एक कथा छोटीशी सांगते की ही कथा अशी आहे, म्हणजे आता हे खरं म्हणजे स्वतःचा अनुभव आहे, तो लपवून ठेवायचा नाही म्हणून मी सांगते. पण या मंत्र शक्तीचा आणि स्पर्श शक्तीचा खरोखर खूप मोठा परिणाम होत. ज्या वेळेस आम्ही कळव्याला राहत होतो, त्यावेळेस माझ्या सद्गुरूंच्या म्हणजे खगेंद्रनाथांच्या सहवासात मी राहत, आणि ते राहत असताना एक दिवस काय झालं, तो काळ असाच काही म्हणतो ना आपण, काही चढ उतार जीवनात येत असतात. तसं मी रात्री झोपली होती, पहाटेची वेळ होती आणि मला त्यावेळेस दृष्टांतातनं असं दिसलं की आपल्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवतोय. साधारण 4 साडेचारची वेळ, आणि म्हटलं कोण वाजवतंय, पण ते वाजवणं मला असं सामान्य माणसाचं नाही वाटत. आणि म्हणून मी दरवाजा उघडून थोडस बघितलं तर म्हटलं नाही हे बरोबर नाहीये, म्हणून मी दरवाजा दृष्टांतातून तो दरवाजा बंदच ठेवला. ती
जी एक वाईट शक्ती आली होती, त्यांनी जोरात दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो दरवाजा मी न उघडल्यामुळे कोणी ही घटना कशी घ्यायची ज्याची त्याची आहे, पण या नाथ शक्तीचा आलेला अनुभव या नाथ पोथीच्या अनुषंगाने मी सांगते, ज्यांना नाही पटला त्यांनी सोडून द्या, पण ही मंत्र शक्ती किती महान असते याचा अनुभव मी घेतला. आणि दरवाजाचा जो पुढचा आपण कुलूप लावतो त्याचा खालचा जो भाग असतो तो त्या माणसाने सगळा कुडतरून काढला, तिथे गोल असं होल केलं आणि त्याच्यातनं ती माणसं आत आली आणि त्यांनी मला धरलं पकडलं आणि माझ्या लक्षात आलं हे महाभयंकर प्रकरण आहे. आणि त्याबरोबर मी घरच्या सगळ्यांना झोपेतच उठवते की उठा उठा माझ्या अंगावर किती वाईट संकट आलंय बघा, पण एवढी गाढ झोप लागलेली होती की कोणीही उठलं नाही. आणि मग माझ्या कळलं की आपल्याला वाचवणारे फक्त आपले गुरु आहेत आणि मी गुरुमंत्राचा आणि माझ्या गुरुंचा जो जोर फोडून मंत्र म्हणायला सुरुवात केली, मला अजूनही अंगावर शहारा येतो त्या घटनेने. इतकं भयानक स्वप्न होतं ते, पण पहाटेचं ब्रह्ममुहूर्तावरचं होतं की मी कोणी शेजारचं माझा मिस्टर उठत नव्हते, कोणीच उठत नाही, ती मी उठा उठा सांगते, ते लोक मला ओढून नेत होते आणि त्यावेळेस मी माझ्या गुरुमंत्रांचा आणि गुरूंचा टाहो फोडून त्यांना हाक घातली. ती हाक मला कृष्णाला द्रौपदीनी घातलेल्या हाकेसारखी जाणवली. कृष्ण 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 करून जो तिने आकांत केला होता आणि श्रद्धेतून कृष्णाला हाक मारली होती आणि तिचं वस्त्रहरण त्यांनी थांबवलं होतं, त्यावेळेची ती घटना तशी होती. मी हाक घालतीये एवढी घालतीये आणि ती हाक काही क्षणात तो मंत्र आणि ती हाक माझ्या गुरूंपर्यंत गेली, देवेंद्रनाथांपर्यंत ती गेली आणि त्या क्षणाला मला ओढून नेणाऱ्या त्या चार व्यक्ती जागच्या जागी जमिनीवर खेळल्या. खेळल्या म्हणजे चिटकून राहिल्या त्या घराजवळ, त्या ओढून द्यायचा प्रयत्न करत होता. मी माझा गुरुमंत्र सोडत नव्हती, गुरुंची हाक सोडत नव्हती, इतका मला त्रास होत होता. आणि त्या तिथे त्या थबकल्या आणि मी बघत राहिले की अरे हे मला ओढून घेऊ शकत नाही, चिकटले ते जमिनीवर. आणि त्या क्षणाला मला कळलं माझ्या पाठीशी उभे असणारे, मला तारणारे, मला जवळ करणारे ती एकमेव ही नाथ शक्ती आहे ज्यांच्याकडे अणिमा गरिमा ह्या सगळ्या शक्ती आहेत आणि तीच फक्त आपल्यापाशी उभी राहू शकते, बाकी जगात कोणी नाहीये. मी मनापासून वंदन केलं झोपेतच घडलेल्या त्या सगळ्या गोष्टी. आणि त्या क्षणाला ते चार व्यक्ती म्हणाले या व्यक्तीला त्रास देणं साधी सोपी गोष्ट नाहीये, आपण इथून गेलेलं बरं, ते जायला लागले, ते जमिनीवर खिळलेले होते आणि ते पटकन म्हणाले आम्ही काही करत नाही आपण इथून जाऊया. आणि ज्या एका मोठ्या वेगाने गतीने ते मागे फिरले आणि पळून गेले, मी साक्षात माझ्या गुरुंना दंडवत घातलं. लगेच माझ्या खगेंद्रनाथांकडे आले, प्रकाश प्रधानांकडे, आज ते सगळी नाहीये, ते गुरुचरित्र वाचत बसले होते मठामध्ये. त्यांना मी म्हटलं, मी त्यांना दादा म्हणायची, वडिलांनंतर माझ्यासाठी ते माझं सर्वस्व होते, ते नसते तर आज मी दिसलेच नसते. आणि तेव्हा ते मला म्हणाले की राधिका या भविष्यातल्या काही खुणा आहेत, बाबा तुझ्या बरोबर आहेत देवेंद्रनाथ, काळजी करू नकोस. आज ही घटना सांगत असताना या नाथ पोथीतला हा पाचवा अध्याय आपल्याला सांगतो, आपले गुरु जर आपल्या पाठीशी असतील तर जीवनात कशालाच घाबरायची गरज नाही, कुणाची पर्वा करायची गरज नाही, ह्या त्यांच्या नाथ शक्तीने ते आपल्या बरोबर असतात. मच्छिंद्रनाथांनी त्यांना सांगितलं, त्यांची शरवृष्टी निष्प्र केली, भुतावरीच्या प्रचंड माऱ्याला त्यांनी जुमानलं नाही आणि आठही पिशाच्य राजांनी त्यांचं विराट रूप धारण केलं, विशाल रूप लाकडं गवताचा मारा करून ढिगाला आग लावली, जलदास्त्र फेकलं, नाथांच्यावर मार केला, पण तरीही आमचे मच्छिंद्रनाथ डगमगले नाही. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.